अखेर विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्याचं स्पष्ट झालंय तेरापैकी चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं आज विधानपरिषद निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर झाला बऱ्याच राजकीय उलथापालथीनंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली भाजपचे चार राष्ट्रवादीचे दोन शिवसेनेचे दोन आणि काँग्रेसचे एक उमेदवार बिनविरोध निवडून आले महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी तेरापैकी चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण नऊ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली त्यासाठी दाखल चौदा उमेदवारांच्या अर्जांपैकी एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला होता नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता तेरा उमेदवारांपैकी डॉक्टर अजित कोपछडे संदीप लेले किरण पावसकर शिवाजीराव गर्जे या चार उमेदवारांनी मंगळवारीच आपले अर्ज मागे घेतले होते त्यामुळं आज विधानपरिषद निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला त्यानुसार भाजपचे गोपीचंद पडळकर प्रवीण दटके रणजितसिंह मोहिते पाटील आणि रमेश कराड या चौघांची निवड झाली तर शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि डॉ नीलम गोरे यांची विधानपरिषदेवर निवड झाली शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी तर काँग्रेसकडून राजेश राठोड नवनिर्वाचित आमदार म्हणून नियुक्त झाले